आम्हाला 2014 लोकसभा निवडणुकीत सत्तेत येण्याची खात्री नसल्याने काही जणांनी मतदाराला आश्वासने द्यायला सांगितली. त्यानंतर आम्ही इतकी आश्वासने दिली लोकांना की ती आता आठवत सुद्धा नाहीत अशी कबुली खुद्द केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी मकरंद अनासपुरे यांच्या अस्सल पाहुणे इरसाल नमुने या कार्यक्रमांदरम्यान दिली. परंतु त्यांच्या या विधानाने भाजपाच्या अडचणी वाढणार असून गडकरींच्या या कबुलीने भाजपाची एक प्रकारे पोलखोल झाली आहे. आमचा काय प्रॉब्लेम होता मी तुम्हाला सांगतो. आमच्या सगळ्यांचा एवढा दृढ विश्वास होता, इतका प्रखर आत्मविश्वास होता की आयुष्यात आम्ही कधी राज्यावर येतच नाही याबद्दल आमच्या मनात पूर्ण विश्वास होता. त्यामुळे आमच्या आजूबाजू लोक काय म्हणजे बोला ना, सांगा ना, बिघडते का तुम्हाला, कोणत्या जबाबदारी येणार आहे. आता आमचं राज्य येऊन गेलं, आता राज्य आल्यानंतर ही सत्यस्थिती आहे. तुम्हाला आता आमच्या कोणत्या तारखेला गडकरी काय बोलले, फडणवीस काय बोलले, आता ते लोक तुम्ही तर म्हणाले होते ना, आता पुढे काय आहे, आम्ही हसतो आणि पुढे जातो. ताज्या व ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब करा.